नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मी आहे रवींद्र दाभाडे, तुमचा दोस्त। टायटल आणि थंबनेलवरून कळलं असेलच आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे, आणि स्पेशल असणारच आहे। एकदम फिल्मी स्टाईलमध्ये आपल्या चॅनलची प्रगती व्हायला लागल्या हळूहळू। तर आता आहे मांगल्यामध्ये एका पेट्रोल पंपावरती। ही जे एक आश्चर्याची गोष्ट आहे सांगतो तुम्हाला। तर या इकडं आमचा गणी भाई आणि हा आहे अजय आमचा अभिमन्यू। अभिमन्यू म्हणजे काय? हा माझा भाचा, एक नंबर माणूस आहे। तर सगळ्यांनी आजपर्यंत आपल्या चॅनलसाठी किंवा मदत केली, गिफ्ट दिलं, आणि आज भाच्याकडून मामाला गिफ्ट मिळते। ॲक्च्युली मामानं भाच्याला द्यायला पाहिजे खरं। आजचा आपला कलावंतींचा व्हिडिओ बघून त्यानं खुश होऊन हे गिफ्ट आपल्याला भेटले। तर नेमकं काय आहे त्याच्याकडून आपण अनबॉक्सिंग करू आणि दाखवशील। ओके, बरं। बाय द वे, याचं नाव आहे अजय आणि आशिष। आम्ही त्याला प्रेमानं गणी म्हणतो आणि हे मला मामाच म्हणतात। चला आपण आता गिफ्टचं अनबॉक्सिंग करूया या जवळ। तर एवढं मोठं गिफ्ट मी पहिल्यांदा ओपन करतोय, हात थरथरायला लागलेत हळूहळू। तर बॉक्स आहे, काय माहित नाही पण असू द्या। सिरियल नंबर काय? हे अजून 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 हे काय? ओके, त्याच्यात काय केस वगैरे? बॅक कव्हर भारे आणि मोबाईल पिन म्हणतात का? पिप, ठीक आहे, हे साईडला असू द्या। ओके, इकडं आणि ट्रॅक्टरला हा आहे आपला मोबाईल, ठीक आहे। एक सेकंड पकड आणि याच्या आतमध्ये काय काय बघूया। कव्हर आहे, ओके, हे डाटा सी केबल आहे, हे असू द्या। 33 मेगापिक्सल 33 वॅटचा चार्जर आहे, जो अर्ध्या तासामध्ये कव्हर होईल चार्जर। सगळ्यात महत्वाचा विवो कडून कंपनीचा हेडफोन, जो मला माहिती होत नव्हतं, तरी वाटत नव्हतं मिळेल, पण मिळाला हा इयरफोन। ओके, आता हे सगळं आता एका बाजूला ठेवूया। मोबाईल बघायची एक्साइटमेंट ढगात पोचल्या, अक्षरशः ढगात, ठीक आहे। बसा इकडं, तर मोबाईल ओपनिंग करू। बाय द वे स्टोरी सांगतो, इथं अचानक एका ठिकाणी भेटायचं कारण कसं, मी होतो वाटेगावमध्ये सासरवाडीला, अजय होता कोरोलीमध्ये, आणि मला आज संध्याकाळीच मुंबईला जायचं होतं इमर्जन्सी, आणि फोन भेटणार नव्हता, आणि अजय वारणीतून इकडे आला आणि मी वाटेगावमधून इकडं। बाहेर गाडी पण नव्हती, ही चायकिंग करत आलो। रवी माझा वाटेगावचा बालपणीचा मित्र आहे, ही गाडी त्यानं दिली युद्ध पातळीवर, त्यांनी मी असं इकडं आलो युद्ध पातळीवर, म्हणजे एकदम फास्ट आलो। आणि रवी थँक्यू व्हेरी मच। तर या जवळ पुन्हा एकदा, हा आहे आपला फोन आणि हा कव्हर बाजूला करूया। वा, हे साईडला, वा आई शपथ, काय काय बघा, फर्स्ट इम्प्रेशन लय खतरनाक वाटायला लागले। ओके, अमोलेड स्क्रीन आहे, ओके, आणि बॅक प्लस डिझाईन डायमंड आहे, डायमंड, अरे यार खरंच एक नंबर। वा, माझा आहे तरी सुद्धा मी भावा म्हणतो याला। ओके, आणि एवढं मोठं गिफ्ट, अरे यार। तर मित्रांनो, सगळ्यांना थँक्यू म्हणायच्या सुरुवातीपासून, म्हणजे आपलं जसं चॅनल सुरू झालं, पहिलं थँक्यू आमच्या पप्पांना, कारण एक सेकंड, हा फोन बघताय, हे माझे आदर्श, 1 जानेवारीला मला हा फोटो भेटला आणि मी असाच ठेवणार आहे सोबत या फोनमध्ये सुद्धा। तर हा फोनवरचा जे सेवन आहे ना, हा हे पप्पांचा फोन आहे, माझा फोन बिघडल्यानंतर पप्पांनी मला हा वापरायला दिला आणि आजपर्यंत प्रवास या फोनमध्ये होता। सो हा पुन्हा मी पप्पांना देईन, आणि हा सुद्धा फोन अजयनच घेऊन दिला होता, ओके, हा माझी खरेदी करून दिलेला। ओके, आणि फोन झाल्यानंतर पहिलं थँक्यू पप्पासनी, दुसरं थँक्यू आबीला, जे आपले मेहुणी राजे आहेत, त्यांनी सेल्फी स्टिक दिली होती, त्याचा व्हिडिओ आपण छत्रपती शिवाजी पूल आणि कोल्हापूरचा महापूर याचा वापर केलेला। त्याच्यानंतर दुसरा थँक्यू आहे, पकड, दुसरा थँक्यू सूर्या आणि दुसऱ्या, कारण आपला शिवशाहीचा प्रवास केलेला व्हिडिओ, त्या व्हिडिओसाठी खूप प्रॉब्लेम्स होता स्टोरेजचा, आणि सूर्यानं दुसऱ्यानं चांगल्या क्वालिटीचं मेमरी कार्ड आपल्याला दिलं, तो सूर्या आणि दुसऱ्या थँक्यू। तिसरा थँक्यू असेल नित्या हिरवी आमचा, ओके, नित्यानं काय केलं होतं, एक चांगल्या क्वालिटीचं म्हणजे पेन ड्राईव्ह दिला होता गिफ्ट म्हणून, कारण माझ्याकडनं पूर्ण फुलाची पाकळी म्हणून एक चांगल्या क्वालिटीच त्यानं पेन ड्राईव्ह दिला, आणि त्याच्यावरती आजपर्यंत सगळं चालू आहे। तिसरा थँक्यू अजून कोण राहिले, तुम्ही सगळी मंडळी आजपर्यंत एवढा
हे केलं, सपोर्ट केलाय. शिवाय आमची बायको प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करत असत्या. आणि सगळ्यात मोठी गोष्ट माझा देवराज आता यायला मागे लागलेला, पण थंडी असल्यामुळे नाही आला. आणि हो, आपला शिलेदार, पूर्ण शिलेदार टीम, आपली एक ऍडव्हेंचर ट्रेक वाली पुंडलिक दादा हाय, दादूस आला, आमचा पप्पे आला, जिने विशाळगडचा पावनखिंडीचा व्हिडिओ त्याच्या मोबाईल मध्ये झाला, सगळे सगळेच. आणि आपलं मित्रप्रेम ग्रुप, मराठा योद्धा ग्रुप, आणि विशेष म्हणजे अजय, अजयने ही मोठं किस्से दिली. त्याच्यावरती आपण आता शूट बघूया कसं होतं याजवळ पुन्हा एकदा. कॅमेरा चांगला आहे, एच कॅमेरा. ओके, सांगा त्याचं कसं कसं आहे. बॅकचा 64 मेगापिक्सल आहे. ओके आहे. ओके, तर मित्रांनो आहे काय सिस्टीम. सेल्फी कॅमेरा कितीचा आहे, 32 मेगापिक्सलचा आहे. आणि याच्यामध्ये फ्रंट कुठला, हा सेल्फी तुम्हाला दिसत असेल मी कसा बोलतोय किंवा काय, हे फोटो वगैरे काढायला मला अजून काही माहिती नाही, पण ठीक आहे, व्हिडिओला वगैरे क्वालिटी बेस्ट आहे. आता बॅक साईडचा कॅमेरा किती आहे त्याचा, हा हे लॉंग पर्यंत हे जाते, लेन्स आहे, लेन्स आणि आहे काय, सुपर मायक्रो. ओके 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 ओके. नाईट मोडला पण क्वालिटी चांगली. अरे होय की दिसतंय का तुम्हाला, शक्यतो दिसत असेलच. अजयला बघा नाईट मोडला, मी पण दिसतोय. हाय. ओके, तर एकूणच मोबाईल हातात पकडायला सुद्धा एकदम स्मूथ आणि सॉफ्ट वाटतंय. जास्त टॉपिक म्हणजे भरून आलोय अक्षरशः. पाठीमागे 3 कॅमेरे आणि 64 मेगापिक्सल. ओके, भारी आहे यार, मस्त वाटायला लागले. ठीक आहे, आणि याची क्वालिटी व्हिडिओ वगैरे ऍक्च्युली दिसते, ते सुद्धा ज्या मोबाईलमध्ये शूट व्हायला लागले ते सुद्धा Y73 आज येतच आहे. व्हिडिओ क्वालिटी कशी आहे सांगा, आणि आपल्या व्हिडिओची क्वालिटी मी दाखवेनच तुम्हाला. सो प्युअर एच डी, प्युअर एच डी क्वालिटी. ओके, पुन्हा एकदा मोबाईल. सो हा होता आपला आजचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि ठीक आहे, भावना होते ते एक्सप्लोअर करायच्या होत्या मला, कसा वाटला नक्की सांगा. आणि मागातपासून कॅमेरा पकडला आशिषनं, आशिष पण सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि हा व्हिडिओ इथंच होता, शॉर्ट होता, इथंच थांबवतो. आणि जोपर्यंत जेवढी मागातपासून नाव घेतली त्या सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनला देतो, एकदा प्लीज हजेरी लावून या. तसं वाटतं तर बघा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तोपर्यंत आशीर्वाद असू द्या, लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. लवकरच व्हिडिओ येणार आहे आपला नवीन, या फोनमधला नवीन व्हिडिओ येणार आहे, त्याच्यावर व्हिडिओ होणार आहे. त्याला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. थँक्यू व्हेरी मच, सगळ्यांना बाय, सपोर्ट करा.